तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीला सुरुवात झालेली आहे. पक्ष नेमका कुणाचा, पक्ष चिन्ह नेमका खरं कुणाचं यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात झाली आहे. खुद्द शरद पवार या सुनावणीकरता उपस्थित आहेत. विशेष म्हणजे शरद पवार गटाची बाजू अभिषेक मनु सिंघवी मांडतील, तर नीरज कौल हे अजित पवार गटाची बाजू मांडणार आहेत. नुकताच आता प्रफुल्ल पटेल यांनी केलेला दावा सुद्धा समोर आलेला आहे. 53 पैकी 43 आमदार आमच्या सोबत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर विधान परिषदेचे 9 पैकी 6 आमदार आमच्या सोबत असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केलेला आहे. तर नागालँडचे 7ही आमदार आमच्या सोबत असल्याचं सुद्धा प्रफुल्ल पटेल म्हणत आहेत. तर लोकसभा राज्यसभेचे मिळून एकूण 2 खासदार आमच्या सोबत असल्याचा प्रफुल्ल पटेल यांचा दावा आहे. या सगळ्या दाव्यावर सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवर आणि एकूणच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वकिलांमार्फत ही सुनावणी आता पार पडणार आहे. सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे. निश्चितच लागवी सुनावणी सुरू झालेली आहे आणि सुनावणीमध्ये नेमकं काय काय होत आहे त्याचे प्रत्येक अपडेट आपल्याकडे येत आहेत. सगळ्यात आधी म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठा दावा केल्याचं पाहायला मिळतं. याविषयी सविस्तर बोलण्याकरता आपल्यासोबत माजी प्रधान सचिव अनंत कळसे सर जोडले गेलेले आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. आज नेमकं निवडणूक आयोगासमोर काय होऊ शकतं, कारण आजवर जेव्हा जेव्हा हा सगळा प्रश्न निर्माण झालेला आहे, हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर गेला आहे, तेव्हा मात्र 1968 आदेशानुसार या सगळ्याचा विचार करण्यात येतो आहे. याही परिस्थितीत या आदेशाचा विचार होईल का? निश्चितच, कारण 1968 कमिशनचा आदेश आहे आणि त्यानुसारच कमिशन सुनावणी घेत असते. आणि याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 आहे. यामध्ये इलेक्शन कमिशनला हे संपूर्ण अधिकार आहे की ओरिजिनल पक्ष कुणाचा आहे, त्याचा नेता कोण आहे, त्याची घटना रजिस्टर्ड आहे की नाही, सगळं बघण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे एक सुप्रीम कोर्टाने सादिक अली वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा 1971 जजमेंट दिलेलं होतं. त्यामध्ये आपल्याला आठवत असेल सगळ्यांना की काँग्रेस पक्षात फूट पडली होती. सिंडिकेट आणि इंडिकेट असे दोन पक्षाची निर्मिती झाली होती आणि त्यामध्ये कमिशनला ठरवावं लागलं. आणि याच्यामध्ये निर्णयामध्ये पक्ष कुणाचा कसा ठरवायचा याचे संपूर्ण निकष दिले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने हे निकष मान्य केलेले आहेत. आणि या निकषाच्या आधारे संपूर्ण जजमेंट याच्यानंतर निर्णय कमिशनने दिलेले आहेत. आणि त्यामुळे आता ही सुनावणी अगदी क्वॉझी ज्युडिशियल सुनावणी आहे. न्यायालयात जशी सुनावणी होती त्याप्रमाणे सर्व कागदपत्र ऍफिडेव्हिट सादर करायला सांगण्यात येतात, त्यानंतर साक्षी पुरावे होतात आणि त्यांची एव्हिडन्सेस जे आहे ते कागदपत्री सगळं त्यांना दाखवावं लागतं कमिशनला. आणि त्याच्यामध्ये आमदार कुणाकडे किती आहे, खासदार किती आहे, लोकप्रतिनिधी बाकीचे किती आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, कॉर्पोरेशनचे सदस्य, या संपूर्ण प्रश्नाची छाननी कमिशन करते. बरेचदा ऍफिडेव्हिट सुद्धा मागवण्यात येतं. मागे शिवसेनेच्या प्रकरणात बरेचसे ऍफिडेव्हिट सुद्धा त्यांना सादर केले गेले आणि त्याच्यामध्ये मग कमिशनने निर्णय दिलेला होता. यामध्ये हा मूळ पक्ष ठरवताना नॉर्मली 3 टेस्ट शिवसेनेच्या प्रकरणात कमिशनने लावल्या होत्या. त्याच्या ट्रिपल टेस्ट म्हणजे पहिली टेस्ट जी होती ध्येय धोरणं, ती दोन्ही पक्षाची गटाची ध्येय धोरणं एकच आहेत का किंवा त्याच्यात काही फरक आहे का वगैरे हे बघण्यात येतं. आता हे राष्ट्रवादीच्या याच्यामध्ये दोन्ही गटाचे ध्येय धोरण मला वाटतं सारखेच असावेत. दुसरी टेस्ट त्यांनी जी लावली होती ती दुसरी टेस्ट त्यांच्या घटना कशी असावी, काय असावी वगैरे वगैरे या संदर्भात कमिशनने तपासणी केलेली होती. आणि शिवसेनेच्या प्रकरणात दोघांच्या घटनेमध्ये काही फारसा फरक आढळून आला नाही. आणि तिसरी टेस्ट त्यांनी पॉप्युलॅरिटीची लावली होती, म्हणजे लोकप्रियता कोणत्या पक्षाला किंवा गटाला लोकप्रिय लोकांचा पाठिंबा जास्त आहे हे त्यांनी बघण्यासाठी कमिशनने खासदार कोणाकडे जास्त आहे, आमदार कोणाकडे जास्त आहेत हे सगळं बघितलं गेलं. आणि त्यामध्ये मग त्यांनी त्या याच्यामध्ये शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मान्यता दिली आणि चिन्ह सुद्धा दिलं. कदाचित हीच टेस्ट ट्रिपल टेस्ट कमिशन लावून या प्रकरणात सुद्धा निर्णय देण्याची शक्यता वाटते. आणि यामध्ये जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी कुणाकडे आहेत आणि लोकांचा पाठिंबा कोणत्या पक्षाला आहे, पक्षातल्या कोणत्या गटाला आहे हे बघितलं निश्चित कमिशन करून जाईल आणि या आधारे तो निर्णय होईल असं दिसतं मला.
सर पण यामध्ये दोनही गटाला आपापली बाजू मांडण्याकरता वेळ दिला जाईल का, तो किती असेल याविषयी थोडं सविस्तर सांगा. नाही, वेळ तर दिला जाईलच, कारण न्यायालयामध्ये जसा वेळ दिला जातो प्रत्येक पक्षाला आर्ग्युमेंटला, कारण त्याचे ऍडव्होकेट आर्ग्यू करतात आणि ऍडव्होकेटला आर्ग्युमेंट करण्यासाठी आणि कागदपत्र एकमेकाला पुरवण्यासाठी कमिशनला जी कागद द्यावी लागतात वगैरे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही जे ज्युडिशियल प्रक्रिया असते, न्यायालयीन प्रक्रिया, यामध्ये वेळ निश्चितच जाईल आणि त्याप्रमाणे कन्सर्न संबंधित जे पक्ष आहे, त्यांचे वकील आहे, ती वेळ मागून घेतील. आणि नॉर्मली अशी वेळ दिली जाते कारण प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, नैसर्गिक न्याय तत्व, हे अशा प्रकरणात काटेकोरपणे पाळलं जातं. प्रत्येकाला, प्रत्येक पक्षातल्या गटाला संधी दिली जाते, वकिलाला संधी दिली जाते, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतरच मग कमिशन त्यावर निर्णय घेत असते. म्हणजे याचाच अर्थ कळसे सर की जो निर्णय आहे तो आताच लागणार नाही, याला आणखी काही काळ जाऊ शकतो. निश्चितच हा निर्णय एकदम येणार नाही, याला काही काळ लागू शकतो, कदाचित महिने दोन महिने सुद्धा लागण्याची शक्यता आहे असं मला तरी वाटतं. आणि कारण असे निर्णय घाई गर्दीने कमिशन घेत नाही, कारण हा निर्णय शेवटी कमिशनचा निर्णय हा अंतिम नसतो, कारण त्याला सुद्धा मग अपील असतं. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अपेलेट पॉवर, ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार आहे न्यायालयाला, त्यामुळे हा निर्णय कमिशन अगदीच काटेकोरपणे तपासणी करूनच कमिशन हा निर्णय देते. अशा प्रकारचा पूर्वानुभव आहे आणि मधल्या येणीच्या प्रकरणात सुद्धा कमिशनने बराचसा कालावधी त्यात घेऊन तसा निर्णय दिलेला आहे. निश्चित, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.